लातूर गेली 20 वर्ष पाणी टंचाईमुळे होरपळणारा जिल्हा आणि आता दुष्काळाच्या झळा, त्यामुळे लातूरकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. पण अशा दुष्काळाच्या दुष्टचक्रात लातूर जिल्ह्यातलं दवण हिप्परगा गाव चर्चेत आहे. भीषण दुष्काळ किंवा शेतकरी आत्महत्यांमुळे नाही तर दवण हिप्परग्यात एका हाताने काम करणाऱ्या शेतकऱ्यामुळे. मधुकर अप्पा चिंद्रे 76 वर्षांचा हा शेतकरी चालता बोलता उत्साहाचा धरा. गेली 45 वर्ष न थकता न डगमगता ते एका हातावर आपल्या शेतीची सगळी कामं करतायत. कुठल्याही तरुणाला लाजवेल अशा उत्साहात मधुकर अप्पा शेतात राबतात. लहानपणी कुस्ती खेळताना अप्पांचा हात मोडला, डॉक्टरांनी खांद्यापासून हात काढून टाकला. त्यात अचानक वडिलांचं छतरपलं. मागे आई आणि 5 बहिणी. नावाला पिढीच्या 40 एकर शेत होतं, पण त्यात गवत आणि झाडं झुडपं. एकीकडं हात तुटलेला आणि दुसरीकडं घराची संपूर्ण जबाबदारी. अप्पांना काय करावं काही सुचत नव्हतं. पण एका क्षणी त्यांनी सारी निराशा झटकून हातात कुदळ घेतली. त्यावेळी 1972 चा तीव्र दुष्काळ होता. पण आपण अप्पा खचले तर पेटून उठले आणि निराशेलाच जणू त्यांनी आव्हान दिलं. शेतातल्या घरात त्यांनी 3 वर्ष मुक्काम ठोकला आपला. गावाकडे पाऊलही टाकलं नाही, केवळ कुदळ आणि काम. पाहता पाहता शेताचं रुपडच पालटलं. ज्या शेतात केवळ दगडधोंडे होते त्या ठिकाणी घामाच्या धारांनी शेती फुलली. त्यानंतर कधीही मधुकर अप्पांनी मागे वळून पाहिलंच नाही. शेतात बसल्यानंतर मला मनस्ताप होऊ लागला, आता मराव का जगावं. शेवटी मग निर्धार केलो, माझ्या मनानंच मला उत्तर दिले की धरशील हिंमत तर करशील गंमत. जीवनाचा खरा आनंद लढण्यात आहे, रडण्यात नाही, म्हणून ही बुद्धी सुचली. पुन्हा मी लढायचं ठरवलं शेतीबरोबर. शेतीबरोबर एकलाच 2-4 महिना भर खोदून सरी 2-2.5 एकर शेती तयार केलो. मधुकर अप्पा एका हातानं केवळ शेतीच करतात असं नाही तर ते एका हातानं घोड्यावर मान ठोकतात. बाईकही चालवतात. आणि ट्रॅक्टरही लिलया ओढतात. अप्पांच्या या जिद्दीला म्हणावं तरी काय असा प्रश्न पडतो. 45 वर्षात अप्पांनी 150 एकरवर शेती नेली. आपल्या बरोबर सालगड्यालाही 10 एकर जमीन घेऊन दिली. बुलेट, ट्रॅक्टर, ट्रक, नवनव्या ब्रँडची 4-चाकी वाहनं खरेदी केली. कंत्राटाची छोटी मोठी कामं केली. शेतात देखणा बैलबार दाणा केला. या काळात अप्पांनी एकच पथ्य पाळलं, गावात चकाट्या पिटत बसायचं नाही, राजकारणात सहभाग नको. मित्रांनाही भेटायचं असेल तर शेतावरच्या घरी येईल. अप्पांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर सगळे दुष्काळ पराभूत केले. या वर्षीच्या दुष्काळातही अप्पांनी 350 पोती तूर, 100 पोती सोयाबीन पिकवलाय. विहिरीच्या थोड्याशा पाण्याचा नेटका वापर करून 5 एकर डाळिंबाची बाग जोपासली आहे. एका हातानं कुठलंच काम येत नाही म्हणायचं नाही. पेरणी केलो, नांगर हाणलो, ट्रॅक्टर चालवलो, काय बी शेतीतलं कोणतंच काम मला येत नाही म्हणायचं नाही. त्याच्यामुळं काम तर भरपूर केलो. उत्पन्न वाढल्यामुळे माझी स्फूर्ती वाढत गेली. आत्महत्या हा विषय निघताच अप्पा चिडतात. अरे कसल्या आत्महत्या करता, घाम गाळा दाम मिळेल हा विश्वास अप्पांना आजही आहे. आत्महत्या करल्या त्याबद्दल मला त्यांची क्यू येवलेली आहे. आत्महत्या करायची शेतकऱ्या तर कधीच पळी येत नाही, हिंमत फक्त सोडून लागते. शेती तुम्हाला कधीच कमी पडू देत नाही, पण निदान 2 थेंब तर जाऊन सुनी घाम गाळावं लागते, घामाचा अभिषेक करावा लागते शेतीला, बरोबर प्रसन्न होते हे मी छातीवर हात ठेवून सुनी सांगतो. अप्पांना लहानपणापासून पाहणारे त्यांचे मित्र तर त्यांच्या धडपडीला जणू सलामच ठोकतात. अप्पांची 3ही मुलं शिकली नाही, पण एक नातू इंजिनियर, एक डॉक्टर आणि एक शिक्षक झालाय. पंचक्रोशीतील सर्वांसाठीच मधुकर अप्पा आहे.
आत्महत्या करू नका तर दुष्काळाला हरवण्याचं काळीज ठेवा असा सल्ला देत आप्पांची जीवनयात्रा सुरू आहे. सारी भाकर संपल्यावर उठे देऊनी या ढेकर प्याला मग काळीज ठेवा असा सल्ला देत आप्पांची जीवनयात्रा सुरू आहे. सारी भाकर संपल्यावर उठे देऊनी या ढेकर प्याला मग तो वंजळ जटगटा जाऊन ओढ्यावर बैलांना चुचकारून मग धरिया पुल्या शेतामध्ये नांगर कष्टाचा उचली मजेत अगदी डोक्यावरी डोंगर. लातूरहून शशिकांत पाटील सह विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. भरडीच भाकर हवी खाण्याचा तांबला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.